वॉइस चे मालक वॉइस ऑफ किरण लिया अजय घरत। धन्यवाद सूरज। तो ये बहुत ही महत्वपूर्ण मैच अब शुरू होने जा रहा है। पहले राउंड का मुकाबला है जय गणेश वाफाड़े और आई गावदीप स्पोर्ट्स खानपे के बीच में। खानपे टीम के कप्तान ने टॉस जिताया, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। दोनों टीमों से रिक्वेस्ट है कि समय के मामले में सहयोग करें। 25 मिनट के अंदर आपको 5 ओवर्स पूरे करने हैं। देखिए, 5-5 ओवर के मैचेस खेलने का मौका आपको एससीसी पड़गा टीम ने दिया है, साजिद भाई ने दिया है, तो उसकी कद्र करें। हर खिलाड़ी से ये रिक्वेस्ट है कि समय के मामले में सहयोग करें। नक्कीच, 5 षटकांसाठी 25 मिनटांचा वेळ आपल्याला देण्यात आलेला आहे, तर 25 मिनिटांच्या आत आपण ती 5 षटक पूर्ण करायची आहेत। फलंदाजी करणारा संघ आणि गोलंदाजी करणारा संघ या दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी नक्कीच ही विनंती असेल। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जय गणेश वाफाळे टीमच्या माध्यमातून विपुल अँड सतीश। खेल की शुरुआत, पहली गेंद का सामना करते हुए विपुल। इनसाइड आउट ड्राइव किया है, लेकिन वहां पर फील्डर ने गलती की, कवर पॉइंट पर मिसफील्ड, गेंद पीछे जाती हुई। जहां पर एक रन बनना मुश्किल था, वहां पर दो रन मिलते हुए विपुल को। एक युवा खिलाड़ी है, मौका मिला है, 5 ओवर्स प्रति पारी का मैच है, उसको देखते हुए थोड़ी सी टैक्टिक और थोड़ी सी रणनीति में हम देख रहे हैं कि चेंज है। ये सतीश एक जबरदस्त अनुभवी खिलाड़ी है, सभी जानते हैं, लेकिन विपुल एक युवा खिलाड़ी है, उनको मौका मिला है। नक्कीच, आणि संधी देणं खूपच गरजेचं आहे, तर संधीचं सोनं करावं लागेल विपुल याला। दोन धावांनी वैयक्तिक अकाउंट ओपन केलं आहे, संघाचं सुद्धा अकाउंट ओपन केलेलं आहे विपुल यानं। ओवर द विकेटनं पुढचा चेंडू, रिव्हर्ससाठी आधीच पावित्र घेतला असता, परंतु खराब चेंडू आहे, नो बॉलचा इशारा येतोय। अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहतोय आपण। गोलंदाज मयूर याच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 3 धावा, पुढचा चेंडू फ्री हिट असेल, स्ट्रायकर इनला आहे विपुल। दोपर बैटिंग करते हुए विपुल, एक उभरते हुए खिलाड़ी है, अच्छी बैटिंग कर सकते हैं अपनी टीम के लिए। गेंदबाज भी काफी युवा है मयूर, इस बार घुमाना चाहते थे लेकिन गेंद लेग स्टंप के बाहर वाइड है, फ्री हिट कंटिन्यू रहेगा। पावर प्ले से षटक, ज्यामध्ये दोन क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये कॅप्टन ठेवू शकतो, मिड विकेट आणि या लॉन्ग ऑन आपण पाहतोय। व्हाईट चेंडूची हाताळणी गोलंदाजाच्या माध्यमातून, फ्री हिट कंटिन्यू असेल, स्ट्रायकर इनला विपुल आहे। फुल टॉस चेंडू आहे, गॅप मधून काढलाय सुरेख फटका, परंतु ओहो, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत होता परंतु चेंडूला थांबू शकला नाही, चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय, 4 धावांसाठी चौकार। निश्चित रूप से इस गेंद को रोका जा सकता था, एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को थोड़ा सा अपनी बाई तरफ जाना था, पैर से रोकने की उन्होंने कोशिश की, पूरा एफर्ट देखने को नहीं मिला, जिस वजह से गेंद सीमा रेखा के बाहर निकल गई। इस मैच में लगने वाला पहला चौका, जय गणेश वाफाले टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के। अच्छा शॉट था, पावर प्ले में यही आपको करना होता है, इनफील्ड में जो खिलाड़ी है उनको बीट करना होता है, यहाँ पर तो आउटफील्ड भी बहुत तेज है। अगदी पारंपरिक पॉवर प्ले शॉट आपण पाहिला विपुलाच्या माध्यमातून, पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मागील चेंडूवर सुद्धा नक्कीच तो पावित्र घेतला होता खेळाडूने, परंतु त्या टाईपचा त्या प्रकारचा चेंडू नव्हता। इथे मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही आहे, आणि या पॉवर प्लेचं षटक अजय सुरू आहे, अशा प्रकारचे फटके खेळणे योग्य आहे का, एक प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये निर्माण झाला असेल। देखिए, आजकल इम्प्रोवाइज क्रिकेट कुछ ज़्यादा ही देखने को मिलता है, हालांकि ऑर्थोडॉक्स स्ट्रोक्स खेलते हुए भी आप तेजी के साथ रन्स बना सकते हो। इस बार पैरों के पीछे से क्लीन बोल्ड, विकेट गिरता हुआ, पहला विकेट गिरता हुआ वाफाले टीम का। नक्कीच, वेगवेगळ्या प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न विपुल याच्या माध्यमातून होत होता, यावेळेस मात्र यष्ट्यांना मोकळं सोडून स्वीप लगावण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय, विफल ठरतोय आणि फलंदाज बाद झालेला आहे। रिप्ले दाखवलं जात आहे एस के एंटरटेनमेंट टीम च्या माध्यमातून, पाहू शकता आपण। ओ द विकेट नी यष्टी मोकळी सोडली होती अराउंड दी लेक, येथे मात्र खेळाडू बाद झालेला आहे। यष्ट्या उडवल्या गेल्या, त्रिफला उद्ध्वस्त केल्या गेल्या विपुल याच्या, पहिला विकेट प्राप्त करते गोलंदाज मयूर। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू जय गणेश वाफाळे टीमचा सुदर्शन, तिसऱ्या क्रमांकावर आलाय सुदर्शन, षटक क्रमांक पहिला अजूनही मार्गस्थ, खुद कप्तान आहे सुदर्शन।
और आते ही उठाने का प्रयास वहां पर, अच्छी गेंद बल्ले के काफी नजदीक से निकली थी विकेट कीपर के हाथों में, अच्छी वापसी करते हुए गेंदबाज मयूर, एक नो बॉल भी की है, एक वाइट गेंद भी की है, उसके बाद एक चौका भी देखने को मिला, लेकिन उसके बाद अच्छा पलटवार करते हुए गेंदबाज मयूर। आता मात्र सुरताल गोलंदाजाला सापडलेला आहे, अगदी रिदम मध्ये गोलंदाजी करतोय सुदर्शन काठोडे, एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे, परंतु पहिल्याच चेंडूवर त्याला आपल्या गोलंदाजी चमक आणि धमक दाखवलेली आहे। अजून एक चांगला चेंडू वारंवार बॅकफुटवर वजन ट्रान्सफर करून ऑनसाइड कडे स्लॉक करण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, गुड बॉलिंग, षटक क्रमांक पहिलं P1 षटक इथे समाप्त झालंय, आणि मी तर म्हणेन गोलंदाजाचं अधिराज्य या षटकावर राहिलेलं आहे। संघाची धाव संख्या आहे 1 गडी बाद 8 धावा, प्रथम फलंदाजी करतोय जय गणेश स्पोर्ट्स वाफाळी संघ। प्रति डाव 5-5 षटकांचे आपण सामने पाहतोय, P2 षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय, अतिशय महत्त्वाचा सामना आहे, प्रत्येक षटक अतिशय महत्त्वाचा आहे। इथे मात्र विकेट सुरक्षित राखून आणि धावा इथे मात्र जमवाव्या लागतील। येणाऱ्या फलंदाजामध्ये प्रतीक सारखा एक दर्जेदार खेळाडू आहे, एक स्टार खेळाडू मी तर म्हणेन, अक्षरशः या हंगामामध्ये खूपच चमकदार त्याची कामगिरी राहिलेली आहे। स्पीडअप करा गेम, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, जी वेळ आपल्याला देण्यात आली आहे त्या वेळेमध्ये आपण नक्कीच डाव पूर्ण करायचा आहे, षटकं पूर्ण करायची आहेत, आयोजकांची ही विशेष अशी विनंती आहे, पण आपण सुद्धा नक्कीच खेळाडूंना वॉर्न करायचं आहे, एक वॉर्निंग दिली जाईल, त्यानंतर थेट पॅनलाइज केलं जाईल संघांना, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज। तर नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रेम, राईट अमोर द विकेट न, पहिला चेंडू सतीशसाठी पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, ओहो झेल होता क्षेत्ररक्षणासाठी, जवळपास चेंडू हातामध्ये सुद्धा आला होता, परंतु झेल टिपता आले नाहीये, सुरक्षित हातांची जोडी क्षेत्ररक्षकाला साधता आली नाहीये, सुरक्षित आहे खेळाडू सतीश, एक धाव कंप्लीट केली जाते। काफी खतरनाक साबित हो सकता है ये कॅच ड्रॉप करना खांडपे टीम के लिए, सतीश काठोले किसी भी गेंदबाजी आक्रमण की धज्जा उधेड़ सकते हैं। प्रेम की अगली गेंद, इस बार बल्ले के बीचों बीच लगी है गेंद, गेंद जा रही है आसमान में, मैदान के बाहर 6 रन। सर एक फटका आता मात्र अगदी बॅटच्या मधोमध घेतला सुदर्शन यानं, आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून, पहिला षटकार येतोय जय गणेश वाफाळ टीमच्या डावामध्ये, संघाची धाव संख्या या षटकाराच्या मदतीने पुढे सरकते 15 धावा 1 गडी बाद, षटक क्रमांक 2 मार्गस्थ। काफी शक्तिशाली स्ट्रोक ताई आहे और काफी दूर जाकर गिरी है गेंद डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। पहली दो गेंदें जो खेली थी पिछले ओवर में सुदर्शन ने, उन पर भी यही कोशिश की थी उन्होंने, लेकिन गेंद बल्ले पर नहीं ले पाए थे, आखिरकार उन्होंने अपनी हसरत पूरी कर ली और सिक्सर के साथ खाता खोला है। ही ओळख आहे बॅट्समॅन सुदर्शन याची, पुढचा चेंडू हा खुटप्याचा आहे, सुरेख फटका, थोडासा कंट्रोल निश्चितपणे गमावला होता बॅट्समॅननं, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच धाव मिळेल, हा चेंडू सुद्धा अजय पाहायला गेला तर कमजोर चेंडू होता, मैदानाच्या बाहेर पाठवता आला असता बॅट्समॅनला, परंतु निराशा आहे, एकच धाव मिळते। जी हाँ, काफ़ी कमज़ोर गेंद थी, काफ़ी समय भी मिला था बल्लेबाज को, लेकिन थोड़ी बल्ले के अंदर लगी, मिडल नहीं कर पाए। हम देख रहे हैं कि बैकवर्ड स्क्वेयर लेग की दिशा में जो खिलाड़ी है सर्कल के अंदर है, उसको भी बीट करते, उसके नज़दीक से निकालते तो शायद चौका तो प्राप्त कर सकते थे, लेकिन फील्डर के पास खेले। इस बार सतीश ने घुमाया है, एक और दमदार शॉट, एक और छक्का, पिकअप पुल शॉट, चेंडूच्या लेंथला अतिशय लवकर ओळखलं होतं बॅट्समॅन सतीश यानं, अतिशय सुरेख फटका, अगदी हवेसोबत चेंडू मैदानाच्या बाहेर खूपच दूरवर डिपॉझिट केलं गेलं, षटकार येत आहेत आता मात्र जय गणेश वाफाळे टीमसाठी। या षटकाचा जर विचार केला तर 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत या षटकामध्ये, एकूण 14 धावा खर्च करतोय 4 चेंडूमध्ये गोलंदाज प्रेम, पुन्हा एकदा स्टॅकर इनला सतीश, यावेळेस मात्र थोडासा खाली राहिला चेंडू, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, पट्ट्याचा वापर केला होता बॅट्समॅननं, एक धाव लेग बायच्या रूपाने येते, संघाची धावसंख्या या एका धावेसोबत पुढे सरकते 23 धावा। जैसे की आपने कहा की गेंद थोडी नीची रही,
लेकिन फिर भी स्टम्प्स के ऊपर से ही गुजर जाती, इतना उछाल तो था उसमें क्योंकि शॉर्ट पिच गेंद थी ये। हालांकि बल्लेबाज को जो अपेक्षा थी उतना उछाल नहीं मिला, थोड़ी ज़्यादा ऊपर उठनी चाहिए थी गेंद, उतना उछाल देखने को नहीं मिला। प्रेम काफ़ी अनुभवी बॉलर है। अच्छी गेंद इस बार, एन वक्त पर अपना बल्ला नीचे लाकर पुश किया ऑफ साइड में, सिंगल यहाँ पर लेते हुए बैट्समैन सुदर्शन। स्कोर बढ़ता हुआ 24 रन एक विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत कही जा सकती है जय गणेश वाफाले टीम की, 24 for 1। खूप चांगली फलंदाजी, अगदी सामंजस्यपणा फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय, अंडरस्टँडिंग पाहायला मिळते। मोठे फटके आले त्यानंतर चांगल्या चेंडूंना सन्मान सुद्धा दिला जातोय। तर क्षेत्ररक्षण सजून घ्या विनंती असेल खांडपे टीम, जास्त वेळ घेऊ नका अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल। 5-5 षटकांचे सामने आम्हाला आज कव्हर करायचे आहेत, कारण 5-5 षटकांचे सामने म्हणून या स्पर्धेची ओळख निर्माण झालेली आहे। तर साजिदबाज शेख यांची जी ही स्पर्धा आहे त्या स्पर्धेचा निश्चितपणे या PTC मध्ये नक्कीच दर्जा निर्माण झाला पाहिजे, यासाठी मात्र आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे। दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय, या षटकामागे एकूण 16 धावा कुठलेल्या आहेत फलंदाजांनी। अगदी तिसऱ्या विकेटसाठी खूपच चांगली पार्टनरशिप आज पाहायला मिळते या सुदर्शन अँड दुसऱ्या विकेटसाठी सुदर्शन अँड सतीश या खेळाडूमध्ये। बिल्कुल, और काफी आक्रमक भी बॅटिंग की जा रही है। एक छक्का सुदर्शन के बैट से निकला है, एक सतीश ने भी छक्का जड़ा है। सतीश का कैच छोटा था शून्य पर, वो कहीं ना कहीं महंगा साबित हो सकता है आईगाव देवी खांडपे टीम के लिए। विकेट की यहाँ पर ज़रूरत है, विकेट की तलाश में है बॉलर। मयूर आक्रमण जारी नहीं रख रहे, मोहित आए हैं आक्रमण पर। थोड़ी शॉर्ट गेंद इस बार ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी गेंद पर आते हुए, लेकिन हल्का सा फंबल हुआ और एक रन तेजी के साथ पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज। हालांकि ज़्यादातर ऑन साइड में ही शॉट्स खेलने की कोशिश हो रही है दोनों भी बल्लेबाजों द्वारा, और वैसे भी ऑन साइड को फेवर करते हैं, बड़े बड़े प्रहार करते हैं ऑन साइड में। हालांकि ऐसे बल्लेबाज है जो ऑफ साइड में भी अच्छे शॉट्स लगा सकते हैं। पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला, कुरुंद इन फलंदाजी होत होती तेव्हा मात्र फलंदाजांना खूपच धडपड करावी लागली, स्टगर करावं लागलं, त्यानंतर मात्र टोलनाका इन चांगली फलंदाजी झाली, पुन्हा एकदा कुरुंद इन फलंदाजी होते। आणि कुरुंद इन जेव्हा जेव्हा फलंदाजी फलंदाज करतायत तेव्हा मात्र नक्कीच खूपच स्ट्रगल करताना दिसतायत, गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय, डॉमिनेट करतायत गोलंदाज। हा, आज थोडी अलग स्थिती हम देख रहे। आमतौर पर यही देखा जाता है इस ग्राउंड पर, जब टोलना का एंड से बॉलिंग होती है तो गेंदबाज के लिए थोड़ी सी दुश्वारियाँ आती है, क्योंकि जो हवा बहती है वो बॉलर की थोड़ी सी खिलाफ जाती है। लेकिन आज हल्की सी परिस्थितियाँ बदली है, हवा का रुख थोड़ा सा बदला है। इस बार शॉर्ट पिच गेंद पुल कर दिया है, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, ओहो आसान सा कैच था लेकिन कैच ड्रॉप। ये तो एक तरह से रेगुलेशन कैच था, बाउंड्री पर जब आप फील्डिंग करते हो तो आपसे उम्मीद की जाती है कि जब गेंद ऊंची जाती है तो कैच पकड़ा जाएगा, लेकिन यहाँ पर खराब फील्डिंग। आजच्या दिवसाचा जर विचार केला जे तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेतरी खालवलेला पाहायला मिळाला आहे, कारण बरेच झेल आतापर्यंत सुटलेले आहेत, कॅचेस ड्रॉप्स केलेले आहेत। कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच असं नियमितपणे सांगितलं जातं, आणि याच वाक्याचा कुठेतरी विसर पडला असावा क्षेत्ररक्षणाचं पाहायला मिळतंय। पुढचा चेंडू यावेळेस मात्र संपर्क खूपच चांगला आहे, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय, आउट ऑफ द पार्क षटकार। बार बार शॉर्ट पिच गेंदे कर रहे मोहित, शायद उनको फिर से लगा कि शॉर्ट पिच गेंद पर कैच का मौका बनेगा, लेकिन नहीं, इस बार बल्ले के बीचों बीच लेने में कामयाब। हालांकि ऑफ स्टंप के काफी बाहर की शॉर्ट पिच गेंद थी, लेकिन इस बार पूरे कंट्रोल के साथ शॉट खेला था। हवाई फायर सतीश काठोले के बल्ले से निकलने वाला ये दूसरा छक्का, स्कोर उछलता हुआ वाफाले टीम का 33 रन एक विकेट के नुकसान पर। इसके बाद होने वाला मैच देखना मत भूलिएगा, संघर्ष समता नगर बनाम SK स्पोर्ट्स सापे। निश्चितपणे या दुसऱ्या फेरीतील आपण सामना पाहणार आहोत। सतीश चांगल्या टचमध्ये आहे, अगदी रिदम पाहायला मिळतं त्याच्या फलंदाजीमध्ये, चांगल्या पद्धतीने चेंडूला मिडल करतोय। आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण एकूण 2 षटकार पाहिलेले आहेत, 15 या धावसंख्येवर खेळतोय, 6 चेंडूचा सामना केलाय। पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला असेल मोहित बॉलिंग मार्कवर, ओवर द विकेट ना सतीशसाठी, फुल टॉस चेंडू होता परंतु बॅटवर आला नाही, यष्टीरक्षक सुद्धा बीट झालाय, लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे चेंडू जातोय 4 धावांसाठी। कुल मिलाकर 5 रन, वाइट गेंदती है लेग स्टंप के बाहर, खराब गेंदबाजी, बल्ला चलाया था वहां पर, विकेट कीपर रोक सकते थे, इतना ज्यादा मुश्किल काम नहीं था, लेकिन विकेट कीपर भी बीट हो गए वहां पर,
और पांच रनों का तोहफा मिलता हुआ जय गणेश वाफाले टीम को। वाफाले टीम एक बहुत ही बेहतरीन टोटल की तरफ बढ़ती हुई, स्कोर इस समय 38 रन एक विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल प्रगति पर है, टॉस हार कर पहले बल्लेबाजी कर रही है वाफाले टीम। मोहित की अगली गेंद राइट अमोर द विकेट, ओहो इस बार बल्ले के बीचों बीच लेकर घुमा दिया है, लाजवाब स्ट्रोक, एक और छक्का, स्टैंड एंड डिलीवर, अतिशय सुरेख फटका। चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर होती, पाहू शकता रिप्ले मध्ये अगदी खडे खडे पिकअप पूल शॉट, जबरदस्त टायमिंग, बेमिसाल टायमिंग, बुलंद पावर फटक्या मागे पाहाय मिळाली। सतीशच्या बॅट मधून निघणारा हा तिसरा षटकार आहे, संघाची धावसंख्या पुढे सरकते 43 धावा, 44 धावा झालेत, 44 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ वन विकेट, षटक क्रमांक तिसरं इथे समाप्त झालेलं आहे। एकूण जर या षटकाचा जर विचार केला तर भरपूर धावा मोहित यानं खर्च केले आहेत, 20 धावा एकूण खर्च करतोय गोलंदाज, खूपच खर्चिक असं षटक। अजून एक चेंडू या षटकातील शिल्लक, काफी लंबा और महंगा ओवर साबित होता हुआ। फिर से शॉट गेंद, फिर से पुल किया, इस बार फील्डर के ऊपर से, फिर से 6 रन, लगातार तीसरा सिक्सर निकलता हुआ सतीश काटोले के बल्ले से, शानदार बैटिंग और 50 रन भी पूरे होते हुए जय गणेश वाफाले टीम के। बार बार हम देख रहे हैं कि शॉर्ट पिच गेंदबाजी हो रही है और सतीश को कोई प्रॉब्लम नहीं, कोई दिक्कत नहीं। इस बार ज्यादा ऊंचाई नहीं थी स्ट्रोक में, लेकिन उतना ही ऊंचाई जरूर थी जिससे कि फील्डर को बीट किया जाता। डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर खिलाड़ी थे वहां पर, लेकिन उनके ऊपर से गुजर गई और लगातार तीसरा छक्का, छक्कों की हैट्रिक, 50 रन पूरे हो चुके हैं 3 ओवर के बाद। काफी तेज तर्रार शुरुआत जय गणेश वाफाले टीम की। अखुट टप्प्याच्या चेंडूंसाठी अगदी तयार होता फलंदाज, जणू काही नक्कीच त्याच्या आवडीचे चेंडू टाकले होते गोलंदाजांनी आणि त्या चेंडूंवर ताव मात्र मारताना आपण पाहिलं सतीश याला। उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे, खूपच अनुभव आहे त्याच्याकडे आणि अनुभवाची शिदोरी उचलताना। संघाची धावसंख्या, धावफळकावर 50 धावा एक गडी बाद, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे। निश्चितपणे या सरासरीने जर धावसंख्या धावफळकावर येत राहिल्या तर 80+ धावसंख्या धावफळकावर असू शकते। जी बिल्कुल, खास तौर पर सतीश यदि अंत तक खेले तो मैं समझता हूँ कि बचे हुए 2 ओवर्स में और 30-35 रन जोड़ सकते हैं। सुदर्शन भी अच्छे स्ट्राइकर है, उन्होंने भी अच्छे शॉट्स लगाए हैं इस पारी में, जोर से बल्ला घुमाया इस बार, पूरी ताकत निकाली थी लेकिन लेग स्टंप के बाहर गेंद तेज निकल गई वाइट। प्रेम का यह दूसरा ओवर, मयूर ने अच्छी गेंदबाजी की थी पावर प्ले में लेकिन उनको 2 ओवर नहीं दिए गए, थोड़ा सा ताज्जुब हुआ। प्रेम हालांकि अनुभवी बॉलर है लेकिन पहले ओवर में महंगे साबित हुए थे, 16 रन खर्च किए थे, उनके ऊपर कहीं ना कहीं फिर से कप्तान ने भरोसा जताया है, तो थोड़ी सी रणनीति भी कहीं ना कहीं गलत रही है अभी तक तो जो खेल देखा है उसमें खांडपे टीम की। और एक और बात यह है कि गेंदबाजी में अनुभव की कहीं ना कमी है, केवल प्रेम अनुभवी बॉलर है लेकिन मोहित जो पिछले ओवर में गेंदबाजी कर रहे थे बिल्कुल अनुभव नहीं था उनके पास, उसकी कमी झलकी। प्रेम और द विकेट ना फुटॉस चेंडू आहे, एलिवेशन बनवता आलेलं नाहीये, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेवर सॅटिस्फाईड दोन्ही खेळाडू, खास करून सतीश हा थांबला होता, त्यानंतर कुठल्या प्रकारचा त्याने प्रयत्न केला नाही। सुदर्शन निश्चितपणे प्रयत्न करत होता, स्वतःकडे स्ट्राईक इथे मात्र ठेवताना सतीश 8 चेंडूंचा सामना केले, 25 धावा त्याच्या बॅटमधून आले आहेत, संघाची धावसंख्या झाली आहे 52 धावा। कमाल की बॅटिंग करते हुए सतीश, इस बार स्क्वेयर ड्राइव किया है, एक और शानदार शॉट, गेंद जा रही है डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर, दर्शनीय स्ट्रोक, 4 रन। बड़े बड़े छक्के देखे हमने लेकिन ये स्ट्रोक की बात ही अलग है, स्क्वेयर ड्राइव बहुत कम देखने को मिलता है टेनिस बॉल क्रिकेट के खेल में। देखिए किस तरह से स्लाइस किया है वहां पर, ये देखिए, ओहो लोअर फुल टॉस गेंद थी ये, स्लाइस किया, बैट का फेस खोला सही समय पर और फील्डर को बीट किया, 4 रन। क्रिकेट की नजाकत और क्रिकेट का सौंदर्य वाढ़ा फटका होता, क्लास आउटस्टँडिंग, दर्जेदार मॅग्निफिसंट फटका बॅट्समॅन सतीश याच्या माध्यमातून। सलामीवीर खेळाडू आहे आणि अतिशय सुंदर सलामी ठोकताना आपल्या संघासाठी। पुढचा चेंडू हा कुटाप्याचा आहे, हुक करण्याचा प्रयत्न, मिस टाईम शॉट, नियंत्रण गमावलं, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाचं नियंत्रण अतिशय सुंदर, समांतर हातांची जोडी आणि एक महत्त्वाचा विकेट इथे मात्र मिळवला जातोय, सतीश बॅक टू द पवेलियन।
गेंद के ऊपर से निगाहें हटा ली थी वहां पर, संपर्क बनाया जरूर लेकिन उतना अच्छा संपर्क नहीं था जितना चाहते थे। अच्छा कैच, थोड़ा सा दौड़ना पड़ा था कैच लेने के लिए फील्डर को। एक बहुत ही खतरनाक बल्लेबाज को आउट किया है गेंदबाज प्रेम ने, 31 रन बनाने के बाद आउट हुए है सतीश काठोले। दमदार पारी खेली अपने टीम के लिए, मात्र 11 गेंदों का सामना किया, 4 छक्के लगाए और एक चौका भी लगाया। शून्य पर उनका कैच छूटा था, देखिए कैच छूटा वो कितना महंगा साबित हुआ है खांडपे टीम को। 56 पर 2 वाफले टीम। शॉट लांगनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक ओहो थोड़ा सा दूर राहिला, सुदर्शन होता स्ट्राइकर इनला, दोन धावा कंप्लीट। झेल खूपच कठीण होता, अगदी लोवेस्ट झेल होता आणि अशा प्रकारचे झेल घेणं खूपच कठीण असतं, परंतु हाफ चान्स फुलमध्ये कन्वर्ट करणं खूपच गरजेचं आहे, कारण धावसंख्येचा वेग जर आपण पाहिला तर खूपच भन्नाट आहे आणि एक विशाल आव्हानाकडे अग्रेसर होतोय जय गणेश वाफळ टीम। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली धावफटकावर तर 58 धावा। देखिए विपक्षी टीम पर आपको दबाव बनाना है तो कठिन से कठिन कैचेस भी लेने होंगे। लोअर फुल टॉस इस बार ऑन ड्राइव किया है, कारपेट के सहारे खेला है। अच्छा क्षेत्ररक्षण डीप पॉइंट मिड विकेट पर, दूसरे रन के लिए पलटना चाहते हैं बल्लेबाज। काफी दिशाहीन थ्रो, यहाँ पर हड़बड़ाहट और डायरेक्टेड, आखिरकार आउट होते हुए वहां पर सुदर्शन। दो रन बन सकते थे लेकिन पहले थोड़े रुक गए वहां पर दोनों भी बल्लेबाज। बैकअप अच्छा मिला था, ओवर थ्रो जरूर हुआ था, ये देखिए दिशाहीन थ्रो था काफी, लेकिन ये निशाना बिल्कुल स्टंप्स पर, काफी दूर रह गए सुदर्शन, जोखिम उठाया था उन्होंने आउट होकर पवेलियन में लौटते हुए। रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण केली होती परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये या, इथे मात्र फलंदाज बाद झाले। धाव संख्या आहे धावफळकावर 59 धावा, 59 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, दोन्ही फ्रेश खेळाडू आहेत कारण प्रतीक मागील क्रमांकावर आलाय, ज्याने कुठल्याही चेंडूचा सामना केला नाही, एक धुव्वादार खेळाडू आहे, एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे टेनिसबॉल क्रिकेटचा, आणि नवीन खेळाडू स्ट्रायकर इनला अंकुश, अनुभवी खेळाडू आहे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते, प्रश्न विचारला जातोय पंचांना, परंतु निर्धाव चेंडू। षटक क्रमांक 14 इथे या समाप्त झाले, 4 षटकांची समाप्ती, संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना जय गणेश वाफळ टीम 59 धावा 3 गडी बाद। आपण पाहतोय सुरू असलेला सामना जय गणेश वाफळ वर्सेस खांडपे। खांडपे गाँव से भी हम देखते हैं कि 2-3 टीमें खेलती है, ये आई गाँव देवी खांडपे टीम इस समय एक्शन में है। कुछ हद तक वापसी जरूर की प्रेम ने दूसरे ओवर में, 9 रन देकर एक विकेट प्राप्त किया, पहले ओवर में महंगे साबित हुए थे 16 रन दिए थे, तो पहले ओवर की तुलना में अच्छी गेंदबाजी की प्रेम ने। 59 रन 3 विकेटों के नुकसान पर इस समय जय गणेश वाफले। इसके बाद होने वाले मैचेस 4-4 ओवर्स के रहेंगे, अगला मुकाबला एसके स्पोर्ट्स सापे और संघर्ष समता नगर के बीच में खेला जाएगा। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है, आपको टॉस के लिए आना है, माननीय श्री सचिन पटेल टॉस बॉक्स में। आखिरी ओवर के लिए पंकज को बुलाया गया है टोन्ना का एंड से, राइट हम ओवर द विकेट, बोलर लेंथ लेकिन दिशा से भटकते हुए गेंदबाज, वाइट का इशारा, लेग स्टंप के बाहर कर बैठे। सोच अच्छी थी फुलर लेंथ की गेंद की थी उन्होंने, लेकिन सही दिशा देखने को नहीं मिली। प्रतीक के पास स्ट्राइक है और प्रतीक बहुत ही खतरनाक बैट्समैन है, लंबे लंबे हिट्स लगाने के लिए जाने और पहचाने जाते हैं। कार्तिक ट्रॉफी अतकोली मध्ये या अतिशय भयंकर विध्वंसक फलंदाजी केली होती, यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी या मागच्या पायावर वेगळं केलं होतं रेषेपासून, सुंदर ड्राईव्ह, धाव इथे पूर्ण केली जाते, 2 धावा कंप्लीट करतायत। चांगला क्रिकेटर आहे, अगदी वन शॉट अर्थात एका धावे अन तो नक्कीच सामना हारले होते जय गणेश वाफळ टीम आणि या प्रतीक याने या त्या सामन्यामध्ये या षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला होता। ऐसे कई पारियां उन्होंने खेली है वाफले टीम के लिए, अभी भी काफी युवा है, लंबे ऊंचे कद के अच्छे ऑलराउंडर है प्रतीक। ओह एक और अच्छी गेंद लेकिन उतना ही बढ़िया स्ट्रोक, गेंद जा रही वाइड डीप मिड विकेट पर, दूसरे के लिए पलट चुके हैं, यहां पर मौका है विकेट कीपर का, डायरेक्टेड चाहिए था लेकिन निशाना चूक गया, 2 रन पूरे, काफी जोखिम भरा था ये दूसरा रन,
फील्डर ने अच्छा कार्य किया था, गेंद को उठाया था तुरंत और लौटा भी दिया था विकेट कीपर के पास। प्रतीक उस दिशा में दौड़ रहे थे, बाल बाल बच गए प्रतीक। अच्छी गेंदबाजी हो रही है, लोअर फुल टॉस यॉर्कर लेन गेंदों का इस्तेमाल कर रहे हैं गेंदबाज पंकज। स्लॉग शट का अपन पाहतोय, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर ड्राइव आहे लॉंगनवर क्षेत्ररक्षक आणि चेंडूच्या मिरिटवर खेळतोय खास करून फलंदाज। आणि अशा प्रकारचे या फलंदाज जेव्हा फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असतात पाहणं अतिशय नक्कीच आनंददायक असतं, मनोरंजनदायक असतं, ज्या प्रकारे प्रतीक खेळतोय। सही लफ्जों में मैं कहूँ तो क्वालिटी क्रिकेट इस समय देखने को मिल रहा है, क्वालिटी बॉलिंग भी हो रही है, डेथ ओवर में जिस तरह से बॉलिंग होनी चाहिए वैसी, और बल्लेबाज भी आई सफाई से खेल रहे हैं। बल्लेबाज को हालांकि ज्यादा मौका नहीं दिया है अभी तक पंकज ने। और इस बार हेलीकॉप्टर उड़ाया अंकुश के बैट से, धमाकेदार शॉट, 6 रन। अफलातून शॉट, नेत्र दीपक कमालीचा फटका होता, पाहू शकता रिप्ले मध्ये अगदी। यस यस, हेलिकॉप्टर अगदी गोपनी सारखी बॅट फिरवली होती आणि हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर जाऊन लँड होतोय। अंकुशाच्या बॅट मधून हा एक जबरदस्त फटका, षटकाराने संघाची धावसंख्या मात्र उदलते फुलते खुलते 71 धावा, 71 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट। शेवटचं षटक मार्गस्थ आहे, हाणामारीचं षटक, स्लॉग षटक, ज्यामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या चेंडूवर मात्र चेंडू चांगला होता अजय, नक्कीच चेंडू ज्या पद्धतीने केला होता, हाताळला होता गोलंदाजाने, कौतुक करावं लागेल, परंतु त्याहून अधिक सुंदर फटका अंकुशाच्या माध्यमातून। यॉर्कर लेन गेंद पर यही स्ट्रोक कारगर साबित होता है। आधुनिक क्रिकेट में हम देखते हैं महेंद्र सिंह धोनी के आने के बाद कई बल्लेबाज खेलने लगे। हेलीकॉप्टर शॉट, फिर से यॉर्कर लेंथ, लेकिन इस बार लेग स्टंप के थोड़ी सी बाहर, वाइट का इशारा अंपायर बाड़ा इकारे द्वारा। सोच की दाद देनी होगी गेंदबाज पंकज के, एक छक्का जरूर लगा है, दो वाइट गेंदे भी की है, लेकिन मैं समझता हूँ कि ये बॉलर आगे जाकर और भी अच्छे बॉलर बन सकते हैं, उनमें काबिलियत है कि लगातार वो यॉर्कर लेंथ डाल सकते हैं। नक्कीच, अशा प्रकारचे चेंडू हाताळण्यासाठी सराव आणि आत्मविश्वास या गोष्टी खूपच महत्त्वाच्या असतात। खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु सुरेख फटका खेळलाय, चेंडूला खूपच दूरवर फेकून दिलंय, धमाकेदार शॉट, षटकार। अंकुश कर रहे इस समय दर्शकों को खुश, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, फिर से यॉर्कर की ट्राई की थी लेकिन इस बार लोअर फुल टॉस और आड़े बैट से तगड़ा प्रहार किया, बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया आसमान में, जा रही है और चली गई मैदान के बाहर। दूसरा सिक्सर अंकुश के बल्ले से, आता मात्र खूपच महागड षटक पहाय मिलते गोलंदाज पंकजाच, 78 धावा धावपळकावर शेवटचा चेंडू शिल्लक आहे, अंकुश अतिशय सुरेख फलंदाजी करतोय, प्रेक्षकांची मन जिंकताना, षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल का संधी आहे, कारण अजून एक चेंडू फेकावा लागेल गोलंदाजाला, हा अनलिगल चेंडू आहे, एक्स्ट्रा चेंडू आहे, लीगल चेंडू फेकून हा नक्कीच षटक पूर्ण करावा लागेल गोलंदाज पंकजाला। 12 पर बॅटिंग करते हुए अंकुश, इस गेंद पर यदि छक्का लगाते हैं तो सोहेल शेख की ओर से एक्सट्रीम जिम का एक महीने का पैकेज, और ये छक्का हो सकता है, जी हाँ बिल्कुल, लाजवाब स्ट्रोक, लगातार तीसरा सिक्सर अंकुश जादव के बल्ले से, छक्कों की हैट्रिक और इसके साथ ही पारी भी समाप्त होती हुई, जय गणेश वाफाले टीम की, रनों का अंबार लगा दिया है स्कोर कार्ड पर। ये देखिए, ये तो हाफ वॉली थी और अंकुश जिस तरह से टच में नजर आ रहे थे उनके विरुद्ध इस तरह की बॉलिंग तो बिल्कुल भी नहीं की जा सकती थी, जबरदस्त संपर्क गेंद और बल्ले के बीच में, तो 85 रन कुल मिलाकर स्कोर हुआ है 3 विकेटों के नुकसान पर और 86 रनों की चुनौती 5 ओवर्स में ये मैच जीतने के लिए आई गावदेवी खानपे टीम के सामने। आप देख रहे हैं इस समय स्वर्गीय हेमंत स्मृति चषक 2020, चौथा दिन है टूर्नामेंट का, आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत। नेक्स्ट मैच एसके स्पोर्ट्स सापे वर्सेस समतानगर, जयेश वारके व्यासपीठावर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत। आदित्य स्पोर्ट्स पडगा संघाचे उत्कृष्ट फलंदाज,
तर सचिन पाटील टॉस बॉक्स मधून मी अजय घरात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2020 मध्ये आज स्पर्धेचा चौथा दिवस आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल समतानगर विरुद्ध एसके स्पोर्ट्स सापे एससीसी पडगा आणि साजिद शेख असं हे स्पेशल कॉईन आहे. जयेश वारके यांच्या शुभास्ते नाणेफेक आपण करतोय. प्रत्येकी चार षटकांची लढत असेल. साजिद शेख असा कॉल दिला आहे दीपेशनं, मात्र आलेला आहे एससीसी पडगा. टॉस समतानगर संघाने जिंकलाय. थँक्यू जयेश वारके, आपल्याला विनंती करतो व्यासपीठाची शोभा वाढवावी. टॉस तुम्ही जिंकलाय समतानगर संघ, काय निर्णय? फिल्डिंग. क्षेत्रक्षण करणार आहात, यादीचा जो सामना खेळला होता त्यामध्ये जी कामगिरी तुमच्या टीमनं केली पूर्णपणे संतुष्ट आहात का? नक्कीच. या मॅचमध्ये काय अपेक्षा आहेत क्षेत्रक्षणामध्ये तुमच्या टीमकडून? किती धावपर्यंत सापे टीमला थांबवण्याचा प्रयत्न असेल चार षटकांमध्ये? 40+ आतमध्येच ठेवू आम्ही त्याला. आणि संघामध्ये काही चेंजेस वगैरे? नाही, काहीच नाही. थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतोय. दीपेश, टॉस जिंकला असता तर काय तुम्ही सुद्धा क्षेत्रक्षण स्वीकारलं असतं? हा, क्षेत्रक्षण घेणार तुम्ही पण. पण आता बॅटिंग करायची आहे आणि त्यामुळे कुठेतरी माइंडसेट जो होता तुमचा कुठेतरी की फिल्डिंग करणार होते थोडासा बदलावा लागणार आहे, तर काय रणनीती असेल बॅटिंगमध्ये? सलामीला कोण येणार पॉवर प्लेचा फायदा उचलण्यासाठी? मोहन आहे, दत्ता आहे. येस, मोहनचं कुठेतरी कमबॅक झालं आहे आणि मोहनकडून भरपूर अपेक्षा नेहमीच असतात, मात्र तुमच्या टीमचा परफॉर्मन्स इकडूनच पाहिला या सत्रातील तर कुठेतरी खालावलेला आहे. या सत्रामध्ये तुम्ही या स्पर्धेमध्ये विशेष करून कशाप्रकारे कमबॅक करण्याचा प्रयत्न कराल? एक सामना तर जिंकलाय, मात्र हा सामना देखील जिंकावाच लागणार आहे. कमबॅक तर करावा लागेल, आमचा टीमचा परफॉर्मन्स एवढा छान नाही राहिला. साधारणतः बॅटिंग करत असताना चार षटकामध्ये काय पर्टिक्युलर टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये? 50+. आणि या स्पर्धेकडे कशा पद्धतीने पाहत आहात, कशा प्रकारे एन्जॉय करत आहात स्वर्गीय हेमंत स्मृती चषकाला? स्पर्धा तर खूप एन्जॉय केला आणि चांगलं आयोजन केलं आहे, खेळण्याची संधी दिल्याचा आभार आहे. थँक्यू सो मच, आपल्याला देखील मी हार्दिक शुभेच्छा देतो या मॅचसाठी. तर मित्रांनो, टॉस पुढील सामन्याचा झालेला आहे आणि टॉसमधून समाचार असा आहे की टॉस जिंकलाय संघर्ष स्पोर्ट्स समतानगर टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामने या पाहणार आहोत, ज्याची नाणेफेक आपण नुकतीच पाहिली या एसके स्पोर्ट्स सापे वर्सेस समतानगर. टॉस जिंकला समतानगर टीमच्या कॅप्टननं, गोलंदाजी करण्याचा निर्णय राहिला. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये या प्रतीक चेंडूसोबत. यावेळेस मात्र ऑनसाईडकडे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समॅनचा, अगदी ऑफस्टंपला शफल करून नक्कीच हा फटका खेळण्याचा फलंदाजाचा इंटेन्शन होता, प्रयत्न होता. निखिल आणि मोहित ही सलामीची आपण जोडी पाहतोय. 17.20 सरासरी प्रति षटकामागे राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. खूप मोठं टार्गेट आहे सूरज आई गावदेवी खांडपे टीम समोर. पहिला बॉल खूप चांगल्या वेगाने हाताळला होता गोलंदाजा प्रतीकने. यावेळेस मात्र हाफ वॉलीमध्ये घेऊन ड्राईव्ह केलाय, चांगला फटका समोरच्या दिशेनं, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, चार धावा. अतिशय सुंदर फटका, अगदी बॅटच्या मधोमध घेतला, आत्मविश्वास वाढवणारा हा फटका आहे. पाहू शकता आपण राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतोय प्रतीक. अगदी ओव्हर पिच चेंडू होता, लॉफ्ट केलं, लॉंगनचा क्षेत्ररक्षक जो होता तो निश्चितपणे या मिड विकेटच्या दिशेनं तैनात होता आणि त्याच संधीचा इथे मात्र फायदा उचलताना फलंदाज चौकाराने अकाउंट ओपन करतोय वैयक्तिक आणि सांघिक. अगदी स्ट्रेट बॅटचा फटका पाहायला मिळाला, निश्चितच आत्मविश्वास वाढेल ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, आणि आत्मविश्वास गरजेचा आहे. वारंवार यास सारखे चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील फलंदाजांना. यावेळेस मात्र लेटकटचा वापर करायचा होता, चेंडू आतमध्ये आलाय पडल्यानंतर. ओहो, डायरेक्ट हिट लागली असती तर फलंदाज बाद झाला असता. फलंदाजाचं लक्ष नव्हतं त्या ठिकाणी, निखिलला असं वाटलं की मी सिंगल कम्प्लीट केली आहे आणि गोलंदाज नॉन स्ट्रायकरच्या एंडला थ्रो करणार नाही. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग नक्कीच बाद झाला होता. लक्ष नव्हतं असं वाटलं होतं की सेहवागला की या दिशेनं थ्रो केला जाणार नाही आणि फलंदाज बाद झाला होता. निश्चितच मला आठवतंय की संघकाराने तो थ्रो केला होता, श्रीलंके संघाविरुद्ध भारतीय संघाचा सामना होता आणि सेहवाग अशा पद्धतीनं धावबाद झाला होता आणि त्यानंतर त्या
रनआउटची भरपूर चर्चा देखील झाली होती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रतीक विशे. त्यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालच्या भागाला चेंडू लागला. पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर्स एंडला डावचित करण्याचा प्रयत्न केला होता. निखिल भरपूर बॅकअप करत होता सिंगलसाठी. चौकार लागल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज प्रतीकनं. निर्धाव चेंडू अर्थात दडपण वाढवणारे असतील खांडपे टीमच्या खेळाडूंवर. मोठे फटके या सुरुवातीपासूनच खेळावे लागतील. खऱ्या अर्थानं पावरप्लेच्या षटकामागे चांगली कामगिरी करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इंटेन्शन चांगला आहे परंतु कनेक्ट होणं खूपच गरजेचं आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क होणं खूपच गरजेचं आहे. जर अशा प्रकारे आपण निर्धाव चेंडू खेळत राहिले तर निश्चितपणे हळूहळू दडपण वाढत राहील आणि त्यानंतर मात्र सामना जिंकणं किंवा या सामन्यामध्ये शिरकाव करणं खूपच कठीण होईल. नुसती बॅट फिरवून काही होणार नाही, फुटवर्क चांगलं पाहिजे, चेंडूवर योग्य नजर देखील ठेवावी लागेल. पहा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होतोय. खोलवा टप्प्याचा बॉल पूर्णपणे बीट केलं जात आहे बॅट्समन मोहितला. तीन चेंडूंचा सामना केलाय मोहितने, अजूनही त्याचं खातं उघडलेलं नाही. तीन चेंडूंचा सामना निखिलने देखील केलाय. एका चौकाराच्या सहाय्याने पाच धावांवर खेळतोय आणि खांडपे संघाची धावसंख्या देखील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद पाच. चांगली सुरुवात प्रतीक याने फलंदाजी करण्यासाठी जेव्हा आला होता थोडासा उशिरा आला, त्यानंतर मात्र त्याचे आपण ग्राउंडेड शॉट पाहिले. थोड्या धावा निश्चितपणे आपल्या संघासाठी त्याने जमवल्या परंतु गोलंदाजी करताना मात्र 100% दिलं जातं आणि अतिशय सुंदर सुरुवात त्याने करून दिली. वेल बिगिनिंग हाफ डन असं म्हटलं जातं. तर P1चं षटक हे पूर्णपणे जगणेश वापल टीमच्या नावावर राहिलेलं आहे. तर उर्वरित चार षटकांचा जर विचार केला तर चार षटकामध्ये जिंकण्यासाठी 81 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट आपण पाहिलं तर आता 20 देखील वर पोहोचलाय. 20.25 सरासरी प्रतिषटक राखावी लागणार आहे. आक्रमक सुरुवातीची आवश्यकता होती. 5 षटकांपैकी 2 षटक हे पॉवर प्लेचे आहेत आणि त्याचाच जर तुम्ही लाभ उचलला नाही ॲज अ बॅट्समन तर मात्र 80+ धावसंख्येचीच होणं खूपच कठीण काम आहे. जमेची बाजू आहे की जे विकेट कुठलाही गारज झालेलं नाही आहे परंतु त्याचा फायदा उचलणं गरजेचं आहे. विकेट राखून सामना जिंकणं कठीण होईल संघासाठी. भरपूर खडतर आव्हान आहे. नवीन षटक घेऊन रोशन. ओहो पहिलाच बॉल बीमर चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर पासून दूर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फुल टॉस चेंडू अगदी मेजवानी होती. परवणी ज्याला म्हटलं जातं आणि त्याचा दोन्ही हातांनी मात्र स्वीकार करताना तोफा आहे तो कबूल आहे. पहा किती सुंदर पद्धतीने चेंडूला सीमिरेशीच्या पलीकडे पाठवला बॅट्समॅननं. अशाच प्रकारचे फटके खेळावे लागतील आणि या एक दोन फटक्याने या काम होणार नाही. निरंतर अशा प्रकारचे फटके खेळावे लागतील. नो बॉल आहे अर्थात दुधात साखर. सोने पे सुहागा फ्री हिटचा चेंडू असेल आणि स्ट्रायकर इनला फलंदाज आहे निखिल. फ्री हिटचा पूर्णपणे लाभ उचलावा लागेल त्या ठिकाणी निखिलला. एक षटकार तर आलाय, 7 धावा मिळालेले आहेत. आणखी जर एक षटकार आला तर निश्चितच सामन्यामध्ये आपल्याला लगेच रंगत निर्माण होताना दिसेल. गोलंदाजावर आता कुठेतरी प्रेशर असेल. खरं तर या सत्रामध्ये रोशननं फारच चांगली कामगिरी केलेली आहे वाफाळी टीमसाठी. अंडर प्रेशर देखील खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. रोशन असेल, जयेश असेल, हे जे खेळाडू आहेत नवोदित त्यांनी चांगली कामगिरी केली. पावलांचा वापर यावेळेस स्लाइस केलाय चेंडू. गॅपमधून चेंडू काढलाय, सुंदर फटका, चेंडू जातोय डी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अतिशय सुंदर नेत्रदीपक अगदी डोळ्याचं पाहणं फिरावं इतका सुंदर पद्धतीने हा फटका खेळला होता. पाहू शकता अखेरच्या क्षणी अगदी बॅटचं तोंड उघडलं आणि गॅपमधून चेंडूला ट्रॅव्हल केलं. 2 शतरक्षकांना विभाजित केलं गेलं. बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पलीकडे चेंडू 4 धावांसाठी. आता मात्र लय प्राप्त करताना फलंदाज दिसतोय आणि निश्चितपणे खांडपे टीमची गाडी निश्चितपणे रुलावर येताना दिसते. यावेळेस चेंडू हवेत आणि बाद लेट कटचा वापर केला होता मात्र जास्त वेग चेंडूमध्ये नव्हता आणि फटका फसला. बॅकवर्ड पॉईंटला कुठली चूक होत नाहीये. महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली जाते गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक करतोय रोशन. चांगल्या टचमध्ये दिसत होता निखिल. हा फटका देखील एक चांगली युक्ती होती मी म्हणेन, मात्र चेंडूमध्ये वेग जास्त नव्हता. अशा फटक्यांसाठी गोलंदाजाकडे देखील चांगला वेग असावा लागतोय. इनफील्डला क्लिअर करू शकला नाही. फलंदाज बाद झाला. रोशन याच्या नावावर हा विकेट असेल. पहिला विकेट प्राप्त केला आहे ब्रेक थ्रू येथे मात्र देताना आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा धावफळकावर 1 गडी बाद झाला आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रेम. निखिलने बाद होण्यापूर्वी 15 धावांचं योगदान दिलं. सुरुवात खूप छान केली होती आणि एवढी चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मात्र त्याचं कुठेतरी कर्तव्य होतं की
जास्त काळ त्याला खेळपट्टीवर थांबायचं होतं कारण मोठं टार्गेट आहे, मात्र ते तो करू शकला नाही. आता मात्र जबाबदारी असेल प्रेमवर. रोशन सापडचा बॉल आले आले स्विंग करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून जातोय विकेट कीपरच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता चांगल्या रिदममध्ये गोलंदाज दिसतोय रोशन. हो नक्कीच, विकेट प्राप्त केल्यानंतर गोलंदाज आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असतो, मनोधैर्य त्याचं वाढत असतं, मानसिक बळ त्याचं वाढत असतं आणि ते पाहायला मिळालं या चेंडू मागे. रोशन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ओर द विकेट ना. बॅटची एज आहे. ओहो जेल सुटतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक एक सोपा जेल ड्रॉप करतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या या एका धावेसोबत पुढे सरकते 17 धावा. प्रणयला संघात स्थान मिळालेलं आहे, मात्र प्रणयकडून चूक घडली आहे. शॉर्ट फाईन लेगला उभा आहे. सहज सोपा झेल होता, रेग्युलर झेल होता. अगदी लहान मुलाच्या हातून लाडू खाली पडावा तशा प्रकारे हा चेंडू खाली पडला. निश्चितच आंघोळ करत असताना साबण देखील आपल्या हातातून अशाच प्रकारे निसटत असतो. क्षेत्रक्षणामध्ये थोडाफार बदल केला जातोय. राईट लेफ्टीचं कॉम्बिनेशन क्रीजवर आहे. मोहितला अजूनही खातं उघडता आलेलं नाही. 3 चेंडूंचा सामना केलाय. पॉवर प्लेचं हे दुसरं आणि शेवटचं षटक. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. अगो टप्प्याचा बॉल या वेळेस पुल केलाय, मात्र फिल्डर पासून दूर जातोय चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा. अजून सामन्यामध्ये जीव प्राण आहे असं सांगताना फलंदाज बोलचा अतिशय सुंदर फटका पाहू शकता. याचा अगदी या ऑपस्टिक वर हा चेंडू होता. ऑनसाईड कडे चेंडूला टर्न केलं, वळवलं आणि क्षेत्ररक्षक होता त्या दिशेनं, परंतु थोडासा दूर राहिला. अतिरिक्त उचली होती चेंडू मध्ये पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणि थोडासा दुरून सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार संघाची धावसंख्या पुढे सरकते 21 धावा. टार्गेटचा जर विचार केला तर मोठं टार्गेट आहे. 86 धावांचा पाठलाग केला जातोय आणि अजूनही खूपच दूर आहे खांडपे टीम. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र टायमिंग तेवढं चांगलं नाही आहे. बॅटच्या भरपूर आत लागलाय चेंडू. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण अंकुशच्या माध्यमातून. चांगली कामगिरी अंकुश जाधव आपल्या टीमसाठी करतोय. बॅटिंगमध्ये अप्रतिम फलंदाजी त्याची आपण पाहिली. 18 धावा जोडल्या 4 चेंडूंमध्ये. सलग 3 षटकार देखील लगावले. सिंगलने हे षटक समाप्त होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर तुम्ही धाव पाहू शकाल. 1 बाद 22. उर्वरित 3 षटकांमध्ये 64 धावांची आवश्यकता आहे आई गावदेवी खांडपे टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. तर सरासरी आस्किंग क्रेडिटचा विचार केला तर वाढलेली आहे. 21.33 सरासरी असेल आता मात्र प्रति षटकामागे. तर आव्हानाचा जर विचार केला तर अजूनच खडचर आव्हान होत आहे खांडपे टीमसाठी. मात्र अजूनही सामना पूर्णपणे समाप्त झालेला नाही. क्रिकेटचा खेळ आहे, कधीही काहीही घडू शकतं. निश्चितच टार्गेट हे फार कठीण आहे, परंतु प्रयत्न तर केलेच जाऊ शकतात. प्रयत्नच करावे लागतील आणि तसंही आपल्या हातात प्रयत्नच असतात. थोडं फास्ट खेळा विनंती असेल. खूप वेळ खर्च केला जातो या सामन्यासाठी. आयोजकांची विनंती आहे, पण आपण सुद्धा वॉर्न करायचं आहे खेळाडूंना. 3 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 64 धावांची गरज. 21.33 सरासरी प्रति षटकामागे. दुसरं षटक वैयक्तिक हातळण्यासाठी प्रतीक सज्ज झाला आहे. हवेत चेंडू खेळला आहे, परंतु जास्त लांबी नाही आहे. मैदानाच्या आतमध्येच चेंडू आहे. दरम्यान एक धाव इथे कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पवन होता डीपमध्ये आणि पवन आउटफील्डचा एक अतिशय जबरदस्त फिल्डर आहे. चांगले कॅचेस त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत या सीझनमध्ये. वाफाळी टीम देखील चांगली कामगिरी करते. या हंगामातील सर्वप्रथम स्पर्धा PTC मधील आतकोली येथील जयदुर्गा चषक त्या स्पर्धेतील उपविजेता संघ अर्थातच जयगणेश वाफाळे. लोअर फुल टॉस एक धाव निश्चितच मिळेल. त्यानंतर कासणे येथील स्पर्धेमध्ये देखील उपविजेतेपद मिळवलं होतं वाफाळे टीमनं. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. ज्या पद्धतीने या फलंदाजी केली वाफाळ टीमनं आणि गोलंदाजी केली आहे, निश्चितपणे या प्रेक्षकांना सुद्धा प्रचिती आली असेल की या खूपच चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये आणि चांगल्या पद्धतीने निश्चितपणे या मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शनसुद्धा करत आहेत. प्रतीक पुन्हा एकदा राऊंड द विकेटने यावेळेस चेंजअप पेस स्लोअर वन गतीनं बीट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ऑपस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. वाईडचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. विकेट कीपरनं भरपूर जोरदार अपील केलं होतं त्या ठिकाणी. पंचांचं लक्ष कुठेतरी स्वतःकडे वेधून घेण्याचा प्रयत्न.
मात्र पंच आपण पाहिलं तर अतिशय प्रोफेशनल पंच आहेत. बाळा इकारे मॅन फ्रॉम कल्याण स्क्वेअर लीग पंचाच्या भूमिकेत सध्या परेश महाजन मॅन फ्रॉम कोणगाव. तर वाईट घोषित केला आहे चेंडू पंचांनी. धावसंख्या 26 एक गडी बाद. हा बॉल खूप फास्ट बॉल आहे. पायचा बॅटला लागलाय की नाही एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. विकेट कीपरकडून थोडीशी फंबलिंग झाली त्या ठिकाणी. सुदर्शनच्या माध्यमातून सिंगल बायच्या स्वरूपात येते. सिंगल डबलने मात्र आव्हानापर्यंत पोहोचणं जवळजवळ अशक्य आहे. खांडपे टीमसाठी चौकार षटकार जोडावे लागतील. चौकार षटकारांची पेरणी करावी लागेल, उधळण करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी धारदार गोलंदाजी पाहायला मिळते वाफाळ टीमच्या माध्यमातून. गोलंदाज फलंदाजांना सांगतायत की या फळे कापण्याच्या सुरीची धार नसून तलवारीची धार आहे. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. सुरक्षित आहे खेळाडू. भीमर चेंडू कंबरेपेक्षा अधिक या चेंडूची उंची होती आणि या म्हणूनच पंचांनी या चेंडूला भीमर घोषित केलेला आहे. तर पुढचा चेंडू फ्री हिट असेल. या चेंडूवर दोन धावा येतात. संघाची धावसंख्या 2 पुढे सरकेल. 29 धावा, 29 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अजून 9 विकेट्स आजच्या हातामध्ये आहेत. थोडा रिस्क उचलणं गरजेचं आहे खांडपे टीमच्या फलंदाजांसाठी. प्रयत्न तर केले जात आहेत मात्र गोलंदाजी आपण चांगली पाहिलेली आतापर्यंत प्रतीकच्या माध्यमातून. मागचा बॉल निश्चितच खराब होता. पुढचा बॉल फ्री हिट. ओहो हा देखील कमजोर चेंडू मात्र फायदा उचलता आला नाही. फुल टॉस बॉल होता. शॉर्ट फाईन लेगला बीट करण्याचा प्रयत्न झाला परंतु फिल्डरच्या हातात बॉल गेला. एकच धाव मिळते 30 धावा धावफलकावर. अजूनही आपण पाहिलं तर 56 धावांची तब्बल आवश्यकता आहे आणि जास्त चेंडू आता मात्र शिल्लक नाहीत. हे षटक संपल्यानंतर फक्त 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. सामन्यामध्ये चुरस आणि ठसन निर्माण करता आले नाही खांडपे टीमच्या खेळाडूंना. फ्रीडचा चेंडूसुद्धा वेगवान तेज तयार करण्याचा प्रयत्न होता प्रतीक याचा. हो त्रिफल आउट वाजता. यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं सांगताना गोलंदाज प्रतीक फलंदाज बाद. सुर एक बॉल होता फुल अँड स्ट्रेट. थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रचंड मानसिक दडपणात होते फलंदाज. आपण पाहिलं तर पाहू शकाल तुम्ही रिप्लेमध्ये अगदी एष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. चेंडूवर योग्य नजर नाही आहे. स्वतःभोवती थोडीशी गिरकी घेऊन देखील खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटवर घेता आला नाही. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय फलंदाज मोहितचा. मोहितने बाद होण्यापूर्वी फक्त 7 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमला. खांडपे संघाची धावसंख्या 2-30. रगरगत ऊन आहे, उष्णता तापमान वाढलेलं आहे परंतु क्रिकेटमधील तापमान नक्कीच कमी होताना आपण पाहतोय. ज्या पद्धतीची फलंदाजी खांडपे टीमच्या माध्यमातून होते, डॉमिनेट करतायत गोलंदाज, अधिराज्य गाजवतायत, वर्चस्व गाजवतायत. प्रतीक खूपच चांगली गोलंदाजी करतोय. प्रतीक याचं 2 षटकांचं स्पेल. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा, 13 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि 56 धावांची गरज दिल्ली अभिबी दूर खांडपे टीमसाठी. अगदी मागच्या मॅचप्रमाणेच हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. जणू काही मागच्या सामन्याची पुनरावृत्ती होते की काय असं वाटतंय. एकतर्फी सामना आणि या स्पर्धेमध्ये खास करून जर आजे पाहिलं तर एकतर्फा सामना खूप झाले तर म्हणूनच कुठेतरी प्रेक्षकांच्या हातीसुद्धा निराशा लागते आणि त्यामुळेच प्रेक्षक वर्ग जी संख्या ज्या नक्कीच प्रेक्षकांसाठी एक क्रिकेट ग्राउंड ओळखलं जातं त्या प्रचंड संख्येने प्रेक्षक पाहायला मिळत नाही आहेत. सध्याच्या घडीला आणखी एक कारण आपण पाहिलं, मैदानाकडे जास्त प्रेक्षक येत नसतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यूट्यूब ऑनलाईन स्पर्धा पाहायला मिळत असते आणि त्यामुळेच बरेचसे क्रिकेट रसिक मैदानाकडे येणं टाळतात आणि घरीच बसून सामन्याचा आनंद घेत असतात. तर ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील पुन्हा एकदा मी स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2020 आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी जर पाहिलं तर अजून 56 धावांची गरज आहे. तर प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर नक्की षटकार आणि चौकारानंच फलंदाजांना डील करावं लागेल. मलिक मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय प्रतीक, कारण अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पंकजकडे स्ट्राईक, चौथ्या क्रमांकावर आलाय हा बॉल. एष्ट्यांचा वेध घेणारा होता. खुल्या टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. एक धाव निश्चितच मिळेल. पवन चेंडूवर येतोय. फक्त एकच धावीवर समाधान व्यक्त केलं जात आहे आणि अशा पद्धतीनं तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आई गावदेवी खांडपे संघाची धावसंख्या 2-31. जणू काय फक्त औपचारिकता शिल्लक असावी अशा प्रकारचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे या मॅचमध्ये. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला होता या मॅचमध्ये खांडपे टीमच्या कॅप्टनने. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कुठेतरी अनुभवाची कमतरता आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये खांडपे संघाच्या माध्यमातून आणि त्यांचा डिसिजन देखील मला थोडासा धक्का देऊन गेला की त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम बॅटिंग करण्याचा जर निर्णय घेतला असता तर निश्चितच 50-55 धावांपर्यंत देखील मजल मारली असती तर कदाचित वाफाळी संघाला थोडंसं प्रेशरमध्ये आणता आलं असतं. मात्र वाफाळी संघाला प्रथम
संघाला प्रथम बैटिंग देण्यात आली. सतीशने खूप चांगली सुरुवात केली होती, 31 धावा बनवल्या आणि फील्डिंग देखील खूप खराब पाहायला मिळाली होती. सतीशचा झेल सुटला होता, त्याचा फायदा उचलला, शून्यावर झेल सुटला. त्यानंतर 31 धावा त्याने जोडल्या, 11 धावांचं योगदान सुदर्शनने दिलं आणि डावाची समाप्ती अंकुशनं खूप चांगल्या प्रकारे केली. शेवटच्या 3 बॉल्सवर 3 षटकार लगावले. डेफिनेटली ज्या पद्धतीने तू म्हटलं की प्रथम फलंदाजी केली असती तर समोरच्या संघावर प्रेशर आलं असतं आणि चेसिंग करताना निश्चितपणे फलंदाजांवर प्रेशर असतं आणि 86 धावा जेव्हा उभारल्या तेव्हा एक मानसिक दडपण सुद्धा निर्माण झालं आणि ते दडपण मात्र पेलता आले नाही. ते मात्र सोप्पा झेल आहे, सॉफ्ट डिसमिसल, कॉट अँड बोर्ड खेळाडू बाद होतोय. सतीशला विकेट मिळते, पहिलाच बॉल होता सतीश काठोळेचा, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पाहू शकाल तुम्ही रिप्लेमध्ये. छोटंसं बॉलिंग रनअप, सतीशनं थोडंसं रनअप आपलं कमी केलं आहे. खोलवा टप्प्याचा बॉल होता मात्र मिडल करू शकला नाही. सहज सोपा जेल, कॉटन बोल्ट, फलंदाज बाद. एखादा दिवस जर अजय तुमचा असेल तर तुम्ही कशाही पद्धतीने प्रदर्शन करा, निश्चितपणे ते चांगलं होत असतं. तशाच प्रकारे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 27.50 सरासरी आहे आणि जवळपास खूपच कठीण आणि अवघड निश्चितपणे ही स्थिती आहे खांडपे टीमसाठी हा सामना जिंकण्यासाठी. खरंच सतीशचा आजचा दिवस आहे असं वाटतंय. मात्र या दरम्यान हा मोठा फटका येतोय, चेंडू जातोय डीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर, अफलातून षटकार. चला तर पूर्णपणे सतीश काठोळेचा दिवस आहे असं देखील म्हणता येणार नाही. दुसरे संघाचे खेळाडू देखील चांगली कामगिरी करू शकतात. खूप चांगला फटका, आडव्या बॅटचा प्रहार केला होता मात्र संपर्क खूपच छान. पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त असं सांगताना फलंदाज हे सुरुवातीपासूनच फटके येणं गरजेचं होतं. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे बरेच सामने नक्कीच फलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे. हवेत आहे चेंडू आणि तोडीस तोड उत्तर दिलं जाते. फलंदाज यावेळेस मात्र बाद होतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळेस आपण पाहिलं तर नियंत्रण अजिबात पाहायला मिळाले नाही. प्रेमच्या माध्यमातून थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. उजव्या एष्टीच्या बाहेरचा हा बॉल आणि चेंडूच्या दिशेमध्ये थोडासा परिवर्तन आपण पाहिला. चांगला जेल शॉर्ट थर्डमॅनला, सहज सोपा जेल आणि फलंदाज फेल. तर प्रेमची खेळी संपुष्टात आली. प्रेमने बाद होण्यापूर्वी 9 धावांचं योगदान दिलं. पूर्णपणे बॅकफुटला आई गावदेवी खांडपे टीम. थोडासा कुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. जमिनी मार्गाने चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार, सहज क्षेत्ररक्षण तिथे मात्र करण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चेंडू अडवणं गरजेचं होतं आणि सहजरित्या अडवूसुद्धा शकला असता क्षेत्ररक्षक. झेल ज्या पद्धतीने घेतला या थर्डमॅन क्षेत्ररक्षण ते दाखवलं जात आहे स्क्रीनवर पुन्हा एकदा. चौकार आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते 41 धावा. अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल खेळाडूंचा आणि कुठेतरी प्रेक्षकांचं मनोरंजनसुद्धा करण्याचा प्रयत्न असेल निश्चितच. कारण मॅचमध्ये आपण पाहिलं तर राम उरलेला नाही, 8 चेंडूंमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे, औपचारिकता शिल्लक आहे. चेंडू द्यायचा आहे प्लीज, व्हॉलेंटियर्स तुम्हाला विनंती असेल तुम्ही चेंडू द्यायचा आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा दोन्ही टीम्स. यानंतरचे सामने मात्र प्रत्येकी 4-4 षटकांचे असतील नक्कीच आणि ते या सामने या खेळण्यासाठी सज्ज झालेत. संघसुद्धा समतानगर पडगा वर्सेस SK स्पोर्ट्स सापे पहिला सामना असेल दुसऱ्या फेरीतील. पुढचा बॉल अगोदरच बॅट फिरवली जाते, थोडासा स्लोवर चेंडू होता. फलंदाजांवर किती प्रेशर आहे पहा, चेंडू पाहत देखील नाहीत, ऑन साईडला उडवण्याचा फक्त प्रयत्न करतायत. ओव्हर थ्रोच्या रूपात दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. बायच्या स्वरूपात या 2 धावा येत आहेत. कोणतरी असं म्हटलेलं आहे सूरज की प्रयत्न करून चुकलात तरी चालेल मात्र प्रयत्न करायला चुकू नका. या ठिकाणी प्रयत्न खांडपे संघाचे फलंदाज करतायत मात्र त्यांना फारसं यश मिळत नाही. नक्कीच ज्या पद्धतीने म्हटलं गेलं की हिंमत से हरव बट हिंमत मत हरव तशा प्रकारे हिंमत दाखवणं गरजेचं आहे कारण यानंतर सुद्धा आपल्याला भरपूर स्पर्धा खेळायच्या आहेत, सामने खेळायचे आहेत. त्यासाठी आत्मविश्वास आपला बळकट राहणं खूपच गरजेचं आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, अगदी पायांच्या समोरून चेंडूला खणून काढलंय, खोदून काढलंय. लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव. शांत क्रिकेट, अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर अशा पद्धतीनं हे षटक देखील कम्प्लीट झालंय, एक सक्सेसफुल षटक सतीश काठोळेच्या माध्यमातून. 2 गडी बाद केले, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44, 44 धावा. टार्गेट 86 धावांचं होतं आणि आता मात्र 42 धावांची आवश्यकता शेवटच्या षटकामध्ये. फॉर्मॅलिटीज फक्त बाकी आहेत या मॅचमध्ये. खांडपे संघानं त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या कुठेतरी पूर्ण केल्या नाहीत, अपेक्षा भंग केलेल्या आहेत.
या स्पर्धेला जिंकण्याचं स्वप्न घेऊन खांडपे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला होता, परंतु ते स्वप्न इथे मात्र भंग झालेलं आहे. त्याच्यावर अक्षरशः पाणी ओतण्यात आले. त्या स्वप्नांपासून जय गणेश वापाल टीमनं त्यांना मात्र दूर केलेलं आहे. परंतु हरकत नाही, येणाऱ्या स्पर्धांसाठी निश्चितपणे चांगली कामगिरी या खेळाडू करतील अशी अपेक्षा आहे. शुभेच्छा आहेत. 7 चेंडू आणि 42 धावांची गरज. शेष औपचारिकता फॉर्मॅलिटीज पूर्ण करताना आणि ते मात्र त्रिफला उद्ध्वस्त होते. फलंदाज बाद, अजून एक धक्का खांडपे टीमला. 5व्या विकेटचं पतन झालंय. सुदर्शनला आपल्या पहिल्याच बॉलवर यश मिळतंय. सुदर्शन निश्चितच एक चांगला गोलंदाज देखील आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला थोडासा इम्प्रोवाइज पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अराउंड द लेग्स त्रिफळा बाद होतो या ठिकाणी फलंदाज. धावसंख्या 5 बाद 44. दिवेशची खेळ संपुष्टात आली. दिवेशनं बाद होण्यापूर्वी 7 धावांचं योगदान दिलंय. आता 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर तुम्हाला दिसत आहेत, समाधान आणि अक्षय. समाधानकारक खेळ राहिला नाही खांडपे टीमच्या खेळाडूंचा. खेळाडूवाले मैदानाच्या आतमध्ये समाधान. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. शेष औपचारिकता फॉर्मॅलिटीज पूर्ण केली जाईल. गोलंदाज सुदर्शन गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय. इथे मात्र आगळ्यावेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाईडकडे खेळायचं होतं, चेंडू जातोय ऑफसाईडच्या दिशेनं. दरम्यान एक धाव कम्प्लीट. स्ट्राईक रोटेट करून निश्चितपणे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल, षटकार ठोकण्याचा प्रयत्न असेल, प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न असेल, स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न असेल. आणि या सुदर्शनसुद्धा ट्राय करेल की कमीत कमी धावा खर्च करेन, विकेट प्राप्त करेन, जेणेकरून नेक्स्ट मॅचसाठी किंवा या स्पर्धेसाठी त्याचं प्रदर्शन खूपच चांगलं असेल. कागदोपत्री चेंज ऑफ पेस चेंडू बॅटवर घेता आला नाही. त्या ठिकाणी फलंदाजाला फ्रंटफुटवर कमिट झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच सुदर्शन एक महत्त्वाचा खेळाडू आहे, त्याची गोलंदाजी ही फारच महत्त्वाची आहे वाफाळी टीमसाठी. या सत्रामध्ये आपण पाहिलं तर रोशन जयेश यांसारखे चांगले खेळाडू निर्माण झालेले आहेत वाफाळी टीमच्या माध्यमातून. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्कच करू शकला नाही, बनवू शकला नाही फलंदाज. औपचारिकता कंप्लीट केली जाते या सामन्यातील. यानंतरचे सामने 4-4 षटकांचे असतील आणि दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये निश्चितच आपल्याला चुरस पाहायला मिळेल. या सामन्यातील प्राण आणि नक्कीच जीव सर्व काही निघालेला आहे. हो, इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, खूपच चांगली गोलंदाजी. इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, 100% देण्याचा प्रयत्न केला जातोय. जरी या टॅलेंटेड्स आहेत, शेवटचे या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. सामना पूर्णपणे झुकलाय वापर टीमच्या बाजूने, परंतु आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि नक्कीच आपलं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये चांगलं होण्यासाठी मात्र सुदर्शन पूर्णपणे 100% देतोय, चांगले प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र पुलचा फटका आहे. शत्ररक्षक झेलसाठी प्रयत्न करत होता, चांगला प्रयत्न चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबवलाय. आणि अशा प्रकारे अशा पद्धतीने या सामन्यावर विजयाचा शिक्का उमटवलाय जय गणेश वाफाळे टीमनं. आपलं हार्दिक अभिनंदन हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी, पुढील स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा. पूर्णपणे आपण पाहिलं तर क्लिनिकल परफॉर्मन्स जय गणेश वाफाळे टीमच्या माध्यमातून सतीशचं अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळालं. 31 धावा बनवल्या 4 षटकारांच्या मदतीनं, एक चौकार देखील लगावला आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील कमाल केली, 2 गडी बाद केले. तर या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे सतीश काठोळे. अष्टपैलू तू आपलं सिद्ध केलंय सतीशनं. शून्यावर झेल सुटला होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. व्यासपीठाचं दृश्य आपल्या स्क्रीनवर. राहुल गावचे क्रिकेटचे निस्सीम चाहते माननीय श्री वाहिद चिखलेकर साहेब, त्यांचे शुभ हस्ते आपण सामनावीराचे पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते सामनावीराचे पुरस्कार देण्यात येतील. तर सतीशला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. वाफाळे संघाचं हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक. आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे. तर सतीश काठोळे मॅन फ्रॉम वाफाळे सामनावीर खेळाडू, त्याचा आपण व्यासपीठावर गौरव करणार आहोत. सोहेल शेख यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर देतोय, तसेच कॅप देखील. आणि वाहिद चिखलेकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ॲपी फीस द्यायची आहे,
चार चार अतिशय सुंदर पारितोषिक सामनावीर खेळाडूसाठी या स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2020 मध्ये. सो वेल डन, वेल प्लेड अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स सतीश काठोळे अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. नेक्स्ट मॅच माननीय श्री सचिन पाटील टॉस बॉक्स तुम्ही पाहू शकाल. सचिन पाटील साहेबांची प्रतिमा त्या टॉस बॉक्समध्ये तुम्हाला दिसते. स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2020 आयोजक एस सी सी पडगा आणि अल्फा ते स्पोर्ट्स पडगा. या स्पर्धेचे शिल्पकार साजिद शेख. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम 29 जानेवारी 2020 रोजी या स्पर्धेला आपण प्रारंभ केला आणि उद्या या स्पर्धेचा मात्र सांगता दिवस असेल.